नमस्कार मित्रांनो, संगीता किचनमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. आज आपण सुरणची भाजी टिक्की बनवणार आहे. हे सुरण आहे, अर्धा किलो आहे. ह्याचा छिलका काढू ना, हे असे मोठे मोठे पीस करून घेतलेले आहेत. हे आता कुकरला लावायचं आहे. तीन शिट्ट्या हे कुकरला लावून घेऊया आणि हे कापताना हाताला तेल लावून घेऊन वरचा छिलका काढायचा. आता हे कुकरला लावून घेऊया. पाणी घालून घ्यायचं थोडं. ह्याला शिजवताना एक चमच मीठ टाकायचं. हे मिक्स करून घ्यायचं असं. आता ह्याला तीन शिट्ट्या लावून घेऊया. हे सुरणच शिट्ट्या लावलेले आहेत, आता काढून घेऊया. बघूया, तीन शिट्ट्या लावून काढून घेतलेलं आहे. हे शिजलेलं आहे असं. हे काढून घेऊन आता बारीक कापून घेऊया. ह्याचे असं तुकडं करून घ्यायचं आहे बारीक. सगळ्यांचे पीस करून घ्यायचं असं बारीक बारीक. हे असे पीस करून घेऊया. सुरणची भाजी करण्यासाठी लागणारे सामग्री. हे सुरण आहे, अर्धा किलो आहे. हे उकळून घेऊन बारीक कापलेलं आहे. कोथिंबीर धुवून बारीक कापून घेतलेलं आहे. हळद पावडर अर्धा चम्मच, लिंबू अर्धा पिळून घेतलेलं आहे. टमाटर एक बारीक कापून घेतलेलं आहे. मीठ चवीनुसार. तेल एक मोठा चम्मच. जिरं अर्धा चम्मच. कांदा एक मोठा बारीक कापून घेतलेला आहे. कढीपत्त्याची पानं 10-15. मिरची पावडर एक मोठा चम्मच. लसूण आलं चिरचून घेतलेलं आहे. 10-15 फाकळ्या येते लसणाच्या, थोडा बारका आलं तुकडा. गरम मसाला अर्धा चम्मच. गॅस चालू केलेला आहे, कढईत ठेवलेलं आहे. आता तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले, जिरं टाकूया. जिरं भाजले, कांदा टाकूया. कढीपत्ता टाकून घेऊया. कांदा चांगला भाजून घेऊया, कलर बदलत. कांदा भाजलेला आहे, आता लसूण आलं टाकूया. लसूण आलं पण चांगलं भाजलं पाहिजे त्याला, मग छान पक्के सुगंध येते त्याच्यातून. आता ह्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्या. टमाटर पण चांगलं भाजून घ्यायचं त्याला. टमाटर पण भाजलेलं, आता ह्याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेऊया अर्धा चमच. ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकूया अर्धा चमच. आता ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया. लिंबूचा रस टाकून घेऊया. आता हे मसाला झालेला आहे तयार. आता ह्याच्यामध्ये सुरणचे तुकडे टाकून घेऊया. पहिलं शिजवताना बी टाकलेलं आहे, थोडं बघून टाकायचं, कमी टाकायचं. आता
एक मिनिट झाकण लावून घेऊया. एक मिनिट झालेलं झाकण उघडून बघू. भाजी झालेली आहे तयार. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. गॅस बंद करून घेऊया. वाटीमध्ये काढून घेऊया. भाजी बनून तयार झालेली. सुरणची भाजी बनून तयार झालेली आहे. हे आता आपण गरम गरम खाऊ शकतो. हे भाजी आपण बनवून खाऊन सांगा. माझ्या चॅनलला शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा. संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद.